नमस्कार मित्रांनो तर सेकंड हँड कार घेताना काय चेक करावेच्या पार्ट टूच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो बऱ्याच जणांना सेकंड हँड कार ही घ्यायची असते परंतु त्यांना भीती ही असते की आपल्याला ॲक्सिडेंट कारमध्ये फसवलं जाऊ नये किंवा ॲक्सिडेंट ॲक्सिडेंटल कार आपल्याला मिळू नये तर यासाठी आपण काही गोष्टी चेक करू शकतो यूज कार किंवा सेकंड हँड कार घेण्याच्या अगोदर तर व्हिडिओच्या पार्ट वनमध्ये आपण पाहिलं होतं की गाडीची जी आउटर फ्रेम आहे किंवा आउटर बॉडी फ्रेम आहे ती आपण कशाप्रकारे इन्स्पेक्ट करू शकतो आणि ॲक्सिडेंटल किंवा डॅमेज कार ही कशाप्रकारे आपण सस्पेक्ट करू शकतो ओळखू शकतो आणि आपली फसवणूक होण्यापासून आपण टाळू शकतो तर पार्ट वनमध्ये आपण ही माहिती घेतली होती आणि आता मित्रांनो पार्ट टूमध्ये आपण इंजिनविषयी व इंजिन कसे इन्स्पेक्ट करावे इंजिन चांगले कंडिशनमध्ये आहे की नाही हे कसे चेक करावे याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो इंजिन इन्स्पेक्ट करण्याची एक खूप सोपी आणि खूप साधी पद्धत आहे ज्याप्रकारे आपण इझिली आणि पाच अवघ्या पाच मिनटात आपण इंज इंजिनची कंडिशन किंवा इंजिन इन्स्पेक्ट करू शकतो तर मी तुम्हाला आता दाखवणार आहे की आपण एक्झॅक्टली कशाप्रकारे इंजिन इन्स्पेक्ट करायचं आहे ठीक आहे चला तर मित्रांनो स्टार्ट करूया मेथड वन आपण कशा प्रकारे इंजिन इन्स्पेक्ट करू शकतो हा जर गेज आहे मित्रांनो जो व्हिडिओमध्ये दिसत आहे हा गेज आपल्याला इंजिन चालू करून चेक करायचा असतो की यामधून काही दूर वगैरे निघत आहे का ठीक आहे तर आपण पाहूया गाडी स्टार्ट करूया अगोदर आणि त्यानंतर पाहूया आपण की तिथून काही दूर वगैरे निघत आहे का ठीक आहे तर मित्रांनो हा खूप सोपा आणि सहज मार्ग आहे परंतु बऱ्याच लोकांना बऱ्याच ग्राहकांना हा माहीत नसतो तर आपण इंजिन स्टार्ट केलेलं आहे आणि आपण आता पाहणार आहोत की तिथून काही दूर वगैरे निघत आहे का तर तुम्ही पाहू शकता एकदम क्लीन याचा आहे याचा अर्थ गाडीचं इंजिन हे ओके कंडिशनमध्ये आहे किंवा गाडीचं कंडिशन इंजिनची कंडिशन ही स्ट्रॉंग आहे वीक बिलकुल नाही आहे ठीक आहे तर हा झाला मेथड वन हाऊ टू इन्स्पेक्ट युअर इंजिन इफ इट इज इन गुड कंडिशन ऑर नॉट मित्रांनो अजून एक इझिएस्ट वे आहे इंजिन हेल्थ चेक करण्यासाठी ज्या ठिकाणी आपण इंजिन ऑइल फील करतो ना त्या ठिकाणी ओपन करून ते टॅप ओपन करून आपल्याला चेक करायचं आहे पण मित्रांनो त्यासाठी गाडी ही चालू ठेवायची आहे व थोडा रेस करायचा आहे रेस तुम्ही करू शकता थ्री आर पी एमपर्यंत व प्रकारे तुम्ही चेक करू शकता मित्रांनो तिसरा एक इझी मार्ग आहे ज्या प्रकारे तुम्ही इंजिन हेल्थ चेक करू शकता गाडी स्टार्ट करून गाडीच्या सायलेन्सर तुम्ही बघायचं आहे जर त्यामधून खूप जास्त धूर निघत असेल तर तुम्ही समजू शकता की इंजिन हे वीक आहे ठीक आहे आणि दुसरा मार्ग आहे की सायलेन्सरमध्ये थोडंसं सा तुम्ही फिंगर घालून चेक करू शकता जर पाणी येत असेल सायलेन्सरमधून तर गाडीची इंजिन हेल्थ एकदम ओके आहे पण जर काळी राग जर बाहेर असेल तिथून तर तुम्ही समजू शकता की इंजिन हे हेल्दी नाही आहे ठीक आहे मित्रांनो अशा प्रकारे आपण पार्ट वनमध्ये पाहिलं होतं की गाडीची आउटर फ्रेम जी आहे ती आपण कशाप्रकारे व्हेरीफाय करू शकतो आणि पार्ट टूमध्ये आपण पाहिलं की इंजिन हेल्थ ही आपण कशाप्रकारे व्हेरीफाय करू शकतो की इंजिन वीक आहे की स्ट्रॉंग आहे तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू सो मच धन्यवाद